नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी स्कूल लाईव्ह चर्चासत्रामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या रविवारी आपण 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती घेतली. परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील घटक, अभ्यासाचे नियोजन इत्यादी गोष्टींचा आपण अभ्यास केला. दर रविवारप्रमाणे आजसुद्धा वी स्कूल तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलं आहे एक नवीन लाईव्ह सत्र. आजच्या लाईव्ह चर्चासत्रामध्ये आपण NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रमातील घटकांची ओळख, अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूयात. सुरुवातीला NMMS परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक आहेत हे अभ्यासूयात. तर NMMS शिष्यवृत्ती परीक्षेची दोन भागात विभागणी केली गेली आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 बौद्धिक क्षमता चाचणी. तर पेपर 1 मध्ये संपूर्ण प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतात. ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित असून एकूण बुद्धिमत्ताचे 90 प्रश्न हे 90 गुणांसाठी विचारले जातात आणि या परीक्षेमध्ये हे 90 प्रश्न सोडवायला 90 मिनिटांचा वेळ असतो. पेपर 2 शालेय क्षमता चाचणीवर आधारित असतो, म्हणजेच इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञानसाठी एकूण 35 गुण, समाजशास्त्रासाठी एकूण 35 गुण, गणित विषयासाठी एकूण 20 गुण असे 3 विषय असतील. या भागात 3 विषयाचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात. एकूण पेपर 1 मध्ये 90 प्रश्न 90 गुणांसाठी आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 90 प्रश्न हे 90 गुणांसाठी विचारले जातात. टोटल पेपर हा 180 गुणांचा असतो. जर NMMS शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे असेल तर किमान 120 गुण मिळावे लागतात. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे NMMS शिष्यवृत्तीची परीक्षा केव्हा घेतली जाते. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण परीक्षेच्या वेळापत्रकानुसार आपण अभ्यासक्रमाचे नियोजन करू शकतो. तर ही परीक्षा दरवर्षी डिसेंबर या महिन्यामध्ये घेतली जाते, त्यामुळे आपला सिलॅबस हा नोव्हेंबरपर्यंत संपला पाहिजे, कारण शेवटच्या एका महिन्यामध्ये फक्त सराव पेपर सोडवण्यासाठी वेळ मिळेल. NMMS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किती शिष्यवृत्ती मिळते? जर विद्यार्थी हा NMMS परीक्षेत पास झाला तर त्या विद्यार्थ्याला 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला अशी 5 वर्ष शिष्यवृत्ती मिळते. म्हणजेच 12,000 × 5 वर्ष म्हणजेच 60,000 रुपये मिळतात. जसे की 9वीमध्ये गेल्यानंतर 12,000 रुपये, 10वीमध्ये गेल्यानंतर 12,000 रुपये, 11वीला गेल्यानंतरसुद्धा 12,000 रुपये मिळतील, 12वीला गेल्यानंतर 12,000 रुपये मिळतील आणि पुढचे आणि फर्स्ट इयरला गेल्यानंतरसुद्धा 12,000 रुपये मिळतील. असे एकूण 60,000 रुपये शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला मिळेल. यानंतरचा पुढचा पॉईंट आहे NMMS शिष्यवृत्तीसारखीच एक शिष्यवृत्ती म्हणजे सारथी शिष्यवृत्ती. तर याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. जर समजा विद्यार्थी हा ओपन कॅटेगरीमध्ये असेल आणि तो NMMS शिष्यवृत्ती परीक्षा पास झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला सारथीमार्फत 9,600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती 4 वर्ष त्या विद्यार्थ्याला मिळते, म्हणजेच टोटल 38,400 रुपये एवढी शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला दिली जाते. सारथी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यासाठी फक्त त्या विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षा दिलेली असली पाहिजे आणि NMMS परीक्षेमध्ये तो पास असावा, म्हणजेच उत्तीर्ण असावा असे नाही. यासाठी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी मेरिटमध्ये असावा असेही काही नाही, फक्त तो विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास असावा असे असेल तरच तो विद्यार्थी
सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो. यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे NMMS परीक्षा ही कोणाला देता येते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे की विद्यार्थी हा 8वीत शिकणारा असावा. दुसरी कंडिशन अशी आहे की पालकाचे उत्पन्न हे 350,000 कमी असावे किंवा तेवढे जरी असेल तरी चालेल. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करतात मग ते शिक्षक. दुसरी कंडिशन अशी आहे की पालकांचे उत्पन्न हे 350,000 कमी असावे किंवा तेवढे जरी असेल तरी चालेल. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करतात मग ते शिक्षक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा तहसीलदार असतील. म्हणजेच थोडक्यात सर्व नोकरदार यांच्या मुलांना ही परीक्षा किंवा परीक्षेची शिष्यवृत्ती मिळत नाही, तर ही शिष्यवृत्ती फक्त त्याच विद्यार्थ्यांना मिळते ज्या पालकांचे उत्पन्न हे कमी आहे किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत. तेच विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. त्यानंतरची पुढची कंडिशन अशी आहे की विद्यार्थी हा शासकीय शाळेत शिकत असावा. म्हणजेच शाळा ही गव्हर्नमेंट असावी, जसे की जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, महानगरपालिकेची शाळा किंवा अनुदानित शाळा असावी. अनुदानित याचा अर्थ काय, तर गव्हर्नमेंट त्या शाळेला अनुदान देत असावे. अशा विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते. तर NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी या शिष्यवृत्तीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही VSchool ॲपवर पाहू शकता. तुम्ही VSchool या ॲपचा वापर करून संपूर्ण शालेय अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा तुम्ही VSchool या ॲपचा वापर करून संपूर्ण शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास करू शकता, तेही विनाशुल्क. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर ॲपवर जाऊन VSchool ॲपचा डाउनलोड करा आणि शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारी अशाच एका नवीन चर्चासत्रासोबत.